आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड दरवाढीमुळे आता इंधन महागाईचे संकट. नवीन कुमारच्या पालकांचा केंद्र सरकारवर दुर्लक्षाचा आरोप. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते मतिमंद मुलांसाठीचे उद्यान कार्यान्वित. माध्यम कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा योजना उपलब्ध करून देण्याची मागणी. बेळगाव जिल्ह्यातील 17 जण अद्याप युक्रेनमध्ये. महाशिवरात्री निमित्त विविध ठिकाणी महाप्रसादाचे वितरण. आमदार अभय पाटील यांच्या हस्ते अपंगांना ती चाकीचे वितरण. युक्रेनमधून आतापर्यंत 1300 भारतीय परतले. कडोली साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्राध्यापक आनंद मेणसे. खानापूर समितीकडून अरविंद पाटलांच्या कृतीचा निषेध. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों के भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होगी सुहानी. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुति गली बेलगाम. मन भाए आराधना. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरू झाल्यापासून ज्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता होती, त्यातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. परिणामी येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड दरवाढ होण्याचा धोका दिसून येत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे भाव वाढण्याची भीती खरी ठरताना दिसत असून अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या 7 वर्षातला उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमती आता $106 प्रति बॅरल झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होण्याची दाट शक्यता आहे. भारतात आधीच निवडणुकांनंतर रोखून धरलेल्या पेट्रोल डिझेलच्या किमती अजून वाढण्याची शक्यता असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे त्यात अजून भर पडण्याची शक्यता आहे. एकीकडे अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या किमती $106.68 प्रति बॅरलवर पोहोचल्या असताना आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतली आहे. या किमती $107.57 प्रति बॅरल इतक्या वाढल्या आहेत. याआधी थेट July 2014 या किमती इतक्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं होतं. नवीन कुमारच्या पालकांचा केंद्र सरकारवर दुर्लक्षाचा आरोप. भारतीय दूतावासामधील कोणत्याही व्यक्तीचे खार्किवमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क केलेला नाही असा दावा या शहरामध्ये मरण पावलेल्या 21 वर्षीय नवीन शेखरअप्पा ज्ञानगौडा या भारतीय विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलाय. मूळचा कर्नाटकातील हावेरी जिल्ह्याचा रहिवासी असणारा नवीन मंगळवारी तोफ माऱ्यात मृत्यूमुखी पडला. नवीन हा काही खाणे आणण्यासाठी आणि चलन बदली करून घेण्यासाठी बंकर बाहेर पडला होता अशी माहिती त्याचे काका उज्जन गौडा यांनी दिली. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर शेखरअप्पा यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर शेखरअप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ओळखीच्या लोकांची घरी रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. शेखरअप्पा ज्ञानगौडा यांनी भारतीय दूतावासातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधला नाही असा आरोप केलाय. खार्किवमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून ते बंकरमध्ये राहत आहेत. नवीन हा खार्किव वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 4थ्या वर्षात शिकत होता. उज्जन गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी नवीनने वडिलांना फोन केला होता, तेव्हा बंकरमधील पाणी आणि खाद्यपदार्थ संपल्याची माहिती त्याने दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाने नवीन याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देत विद्यार्थ्यांसह भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेला गती देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन याच्या वडिलांशी संपर्क साधून शोक व्यक्त केला. मतिमंद मुलांसाठीचे उद्यान कार्यान्वित.
शहर आणि परिसरातील मतिमंद मुलांसाठी उद्यानाची निर्मिती टिळकवाडी बुधवार पेठ येथे करण्यात आली आहे. या उद्यानामध्ये आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली. अशा प्रकारचा प्रयोग हा बेळगावात प्रथमच होत आहे. काही मतिमंद मुलांच्या पालकांनी आपल्या भेटी घेतल्या आहेत, तसेच अशा प्रकारच्या उद्यानाची निर्मिती काही शहरांमध्ये आहे. बेळगावात देखील असा प्रकल्प कार्यान्वित व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करून अशा प्रकारचा पहिला प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे. याची नोंद घेऊन पालकवर्गाने या उद्यानामध्ये मुलांना घेऊन अवश्य यावे असे आवाहन अभय पाटील यांनी केले. मतिमंद विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक अशी सर्व प्रकारची खेळणी आणि क्रीडा साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे, त्यामुळे हा प्रकल्प एक आदर्शवत प्रकल्प ठरणार आहे असे आमदार अभय पाटील यांनी सांगितले. संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा मतिमंद मुलांसाठी पार्क निर्माण करण्याचं काम 2 वर्षाच्या अगोदर हाती घेण्यात आलं. अनेक पेरेंट्सना मी ज्यावेळेला संपर्क करत असतो की जे मतिमंद मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांना, तर ते आपल्या आहे मुलांना मुलींना बाहेर काय घेऊन जात नाही, तर ते गार्डन नाही आहे त्या पद्धतीची, आणि त्यांच्यासाठी हा पहिला हा प्रकल्प तयार केलेला आहे. आणि इतर फिजिओथेरपी असेल बाकीचे सगळे फॅसिलिटीजसुद्धा आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यासाठी बेळगावकरांच्या जे अतिबंध मुलांच्या आईवडिलांना मी विनंती करतो की इथं सगळं फ्री असल्याकारणानं तुम्ही आपल्या मुलांना मुलींना इथं पाठवा आणि याचा सदुपयोग करून घ्या. कारण आता जे 20-25 मुलं इथं येतात, त्यांचा जो प्रोग्रेस आहे, त्यांचे आईवडील असतील, त्यांचे शिक्षक असतील, ते आज मी इथं भेट दिल्यानंतर सांगत आहेत की गेल्या 4 महिन्यापासून जी प्रगती झालेली आहे त्या मुलांच्याकडे चांगली आहे. तर गेल्या 7 महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांच्याकडनंच मी या प्रकल्पाचा उद्घाटन करायला लागलो होतो. आणि याचा उपयोग सार्वजनिक म्हणजे जे जे आई मुली आहेत प्रतिबंध मुलांच्या, त्यांच्या मुलांना मुलींना बेळगावमध्ये मला वाटतं जवळपास 2000 मुलं आणि मुली असं आहेत. माध्यम कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा योजना उपलब्ध करून देण्याची मागणी. माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून आरोग्य विमा सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील एक निवेदन जिल्हाधिकारी M.G. हिरेमठ यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की माध्यम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कार्यरत आहेत, मात्र सरकारने त्यांच्या आरोग्य रक्षणासाठी कोणतीही सुविधा दिलेली नाही. सरकारकडून आता मान्य सरकारी मान्यताप्राप्त पत्रकारांना आरोग्य सुविधा देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे, मात्र प्रत्येक माध्यमांमध्ये अनेक कर्मचारी असताना काही मोजक्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत आहे, त्यामुळे माध्यम कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. सध्याच्या ताणतणावाच्या कालावधीत पत्रकारांच्या आरोग्यासाठी सरकारने ही जबाबदारी घ्यावी आणि सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मांडण्यात आली. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील 17 जण अद्याप युक्रेनमध्ये. बेळगाव जिल्ह्यातील 19 जण युक्रेनमध्ये अडकले होते. यापैकी 2 जण सुखरूप परत आले आहेत, तर उर्वरित 17 जण अद्याप यावयाचे आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने सतत राज्य आणि केंद्र सरकारांशी संपर्क ठेवला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी M.G. हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. युक्रेनमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 19 जण अडकून पडले असल्याची माहिती प्रशासनाच्या हाती आली. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी आहेत, तसेच काही जण वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत आहेत. त्यांना तेथून सुखरूप भारतात परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत. राज्य सरकारकडे या संदर्भातील तपशील पाठवून दिला आहे. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांचे सुखरूप मायदेशी आगमन व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान त्या 17 जणांच्या घरी भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी तहसीलदारांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तहसीलदारांसह स्वतः आपणही त्या नागरिकांची चौकशी करणार असल्याचे जिल्हाधिकारी M.G. हिरेमठ यांनी सांगितले. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ನೋಡಲ್ ಆಫೀಸರ್ ಆದಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಮನೋಜ್ ಅವರು ನಿನ್ನೆ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ 19 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಉಕ್ರೇನ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ 19 ಜನರಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಇಬ್ಬರು ಬಹಿರಂಗಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರು ಈಗಾಗಲೇ ಬಂದು ಮುಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಬ್ಬರು 17 ಜನ ಇನ್ನೂ ಅಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು 17 ಜನಕ್ಕೆ ನಾವು ನಿನ್ನೆ ಪಟ್ಟಿ ಸಿಕ್ಕ ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಆ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಎಲ್ಲ ತಹಸೀಲ್ದಾರಿಗೂ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ.
ಎಲ್ಲ ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗಳಿಗೆ ಅವರವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ಧೈರ್ಯ ತುಂಬೋ ಕೆಲಸ. ಯಾಕಂದರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ರೀತಿ ಕ್ರಮಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದೆ ಮತ್ತು ಅವ್ರನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಕರೆದುಕೊಂಡು ಬರೋದಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸವನ್ನು ತುಂಬುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಿನ್ನೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ. महाशिवरात्री निमित्त विविध ठिकाणी महाप्रसादाचे वितरण. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणच्या शिवमंदिरात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते. याचा लाभ घेण्यासाठी बेळगाव परिसरातील भाविकांनी विविध ठिकाणी मोठी गर्दी केली होती. मंगळवारच्या दिवशी झालेल्या श्री महाशिवरात्रीच्या उत्सवाने शहरातील शिवमंदिरे फुलली होती. बुधवारी मंगळवारच्या उपवासाचे पारणे फेडण्यात आले. त्यानिमित्त विविध ठिकाणी महाप्रसादाचे वितरण झाले. दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याला भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला. दुपारी या भागातील रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. नेहरू नगर येथील श्री बसवन्ना मंदिर या ठिकाणी देखील महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच टिळकवाडी येथील श्री महादेव मंदिर या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली. आमदार अभय पाटील यांच्या हस्ते अपंगांना तिचाकीचे वितरण. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अपंग व्यक्तींना तीन चाकी वाहन वितरण करण्यात येते. बुधवारी या वाहनाच्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी उपस्थित होते. या संदर्भात बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की अपंग हे समाजातील एक घटक आहेत. त्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत मनपाच्या माध्यमातून तिचाकीचे वितरण करण्यात येत आहे. शहरात अद्याप अशा गरजूंना वाहनांची आवश्यकता आहे याची नोंद घेण्यात आली आहे. या संदर्भात मनपा आयुक्त आणि अधिकारी वर्गाला सूचना करण्यात आली आहे. सर्व घटकांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. मध्ये अनेक फलाने अर्ज केले होते. खरं काही कारणावश तसं राहिलं होतं हा प्रकल्प. तर आता 2 वर्षानंतर या ज्यांनी ज्यांनी अर्ज केले देणं देण्याचं काम झालेलं आहे आणि काही लोकांना अजून बाकी आहे ते पण पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही देऊ. या व्यतिरिक्त अनेक फलानुभवी जे आहेत ते बेळगावमध्ये आहेत. ट्रायसिकल त्यांना आवश्यकता आहे. तसल्यांना आयडेंटिफाय केलं पाहिजे. तसल्यांना त्यांच्याकडे जाऊन संपर्क करून त्यांच्याकडनं डिटेल्स घेतलं पाहिजे. हे काम मी कमिशनर साहेबांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि जे 5% अंगविकल निधीनं आज हे उपलब्ध केलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त आणि जर जास्ती पैसा लागत असेल तर स्पेशल फंड म्हणून उपलब्ध करून देण्याचं काम मी निश्चितच करू. तर बेळगावमध्ये प्रत्येक जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना ज्या ज्यांनी नॉर्म्सप्रमाणे ज्यांना ट्रायसिकल आवश्यकता आहे तसल्या सगळ्यांना येणाऱ्या 2 वर्षामध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ ट्रायसिकल. अभय सरांनी गाडी दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. आम्हाला खूप त्यांनी गाडी दिल्याबद्दल आम्हाला खूप काही मदत झाला. म्हणजे आम्ही कुठं येऊ जाऊ शकत नव्हतो पण गाडी दिल्यामुळं आम्ही सगळीकडे जाऊ शकतो येऊ शकतो. पर्सनली कुठेही जायचं राहिलं जॉब वगैरे जायचं राहिलं आम्हाला खूप प्रॉब्लेम होत होता. त्याच्यासाठी ऑटो बी कंपल्सरी टाइम नोटिसरी भेटत नव्हता पण आता खूप आधार झाला आम्हाला. खरंच खूप थँक्यू. युक्रेनमधून आतापर्यंत 1300 भारतीय परतले. युक्रेनमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढले जात आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात युक्रेनमध्ये अडकलेल्या भागातून 1300 अधिक लोकांना मायदेशी आणण्यात आले. रशियाच्या लष्करी हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत तेथे अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी भारताच्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी आज सांगितले की भारताने गेल्या 24 तासात युद्धग्रस्त युक्रेनमधून 1377 नागरिकांना बाहेर काढले आहे. सोशल मीडियावर माहिती देताना परराष्ट्र मंत्र्यांनी लिहिले की गेल्या 24 तासात पोलंडहून आलेल्या पहिल्या विमानासह 6 उड्डाणे भारताकडे रवाना झाली आहेत. युक्रेनमधून आणखीन 1377 भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे. कडोली साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्राध्यापक आनंद मेणसे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेले 37वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 13 रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलन अध्यक्षपदी प्राचार्य आनंद मेणसे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन तयारीबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून संमेलनाची घोषणा करण्यात आली. बैठकीला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबूराव गौंडवाडकर, शिवाजी कुटरे, अरुण पाटील, अनंत पवार, लक्ष्मण बुवा, तानाजी कुटरे, शंकर चिंचणगी, साहित्य संघाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. खानापूर समितीकडून अरविंद पाटलांच्या कृतीचा निषेध. खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक जनतेने 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या आश्वासनाने अरविंद पाटील यांना विजयी केले, पण त्या अरविंद पाटलांनी आता भाजप पक्षात प्रवेश करून सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या माजी आमदार अरविंद पाटलांचा तीव्र निषेध करणारा ठराव मंगळवारी शिवस्मारकात झालेल्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील होते. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात लवकरात लवकर ऐक्य व्हावे यासाठी त्रिसदस्य कमिटीची नियुक्ती करून येत्या 10 मार्च पर्यंत ऐक्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी नेमलेल्या त्रिसदस्य समितीवर सरचिटणीस आबासाहेब दळवी, डी एम भोसले तसेच शिवाजी सहदेव पाटील यांची निवड करण्याचाही निर्णय घेण्यात आला. येत्या 14 मार्च रोजी समितीची व्यापक बैठक बोलावून गावागावात संघटना मजबूत करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaum vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai behtareen service ka vishwas. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहाँ हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. केंद्र सरकारच्या विलंब धोरणामुळे राज्यातील विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला आहे असा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला. गोकाक येथे पत्रकारांशी बोलताना आमदार जारकीहोळी म्हणाले, केंद्र सरकार प्रसार माध्यमांवर केवळ प्रचार करण्याच्या दृष्टीने माहिती देत आहे, सत्य परिस्थिती सांगत नाही. भारतीय विद्यार्थ्यांना जेवणासाठी अनेक हाल अपेष्ट सहन कराव्या लागत आहेत, अनेक जण भीतीच्या छायेखाली आहेत. केंद्र सरकारच्या विलंबाच्या धोरणांमुळे हावेरी येथील विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला आहे. यानंतर तरी केंद्र सरकारने तातडीने खबरदारी घेऊन अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना देशात आणण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली. शिक्षकांचे शुक्रवारी चलो बेंगलोर आंदोलन.
अनुदानित शाळेत शिक्षक भरती करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देऊन सेवेत कायम करा, या मागण्या घेऊन 4 मार्च रोजी चलो बेंगलोरचा नारा देण्यात आला आहे। मागण्यांसाठी 1 दिवस बेंगलोरात आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षक संघटनेने दिली। शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत अनुदानित शाळा 4 मार्च रोजी आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाला बेळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेने पाठिंबा व्यक्त केला आहे, मात्र या काळात शाळा बंद करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही। काही वर्षांपासून अनुदानित शाळांमध्ये रिक्त झालेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यात आलेल्या नाहीत, यासाठी अनुदानित शाळांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। बेळगाव शहर आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान 25,000 रुपये वेतन देण्यात यावे, सेवेत कायम करून त्यांना निवृत्ती वेतन देण्यात यावे, अशा मागण्या अंगणवाडी शिक्षकांकडून करण्यात येणार आहेत। यंदा 20,000 विद्यार्थी देणार 12वीची परीक्षा। यंदा बेळगाव जिल्ह्यात 12वी परीक्षेसाठी 41 केंद्रांवर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे। कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून एकूण 20,008 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत। त्यापैकी 5,000 विद्यार्थी विज्ञान शाखेतील आहेत। 19 फेब्रुवारी पासून प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे। 16 एप्रिल पासून 12वीची वार्षिक परीक्षा होणार आहे। शैक्षणिक जिल्ह्यात 12वीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। यामध्ये वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। विज्ञान शाखेचे विद्यार्थी 5,000 आहेत। यापैकी 12वीचा निकाल वाढावा यासाठी अनुसूचित जाती जमाती मधील विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची सूचना करण्यात आली आहे। रोज जादा वर्ग घेऊन शिकविले जात आहे। शैक्षणिक जिल्ह्यातील 41 केंद्रांवर 12वीची परीक्षा होणार असून बेळगाव शहरात परीक्षा केंद्रांची संख्या अधिक आहे। कित्तूर आणि खानापूर तालुक्यात परीक्षा केंद्रांची संख्या कमी आहे। शिवाजी ट्रेल तर्फे राजहंसगड यळ्ळूर येथे पूजा। सालापात प्रमाणे पुणे स्थित शिवाजी ट्रेल या संघटनेमार्फत जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा सैन्याच्या भारतभर पाऊल खुणा असलेल्या गडांवर स्वराज्यातील सरदार घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते एकाच दिवशी जास्तीत जास्त गडांवर पूजा केली जाते, त्याचाच भाग म्हणून बेळगाव यळ्ळूर जवळील किल्ला राजहंसगडाची सपत्नीक पूजा शिवाजी ट्रेलचे संयोजक आणि सद्भावना दूत श्रीमंत रमेशराव केशवराव रायजादे हरोलीकर सरकार आणि दिलीपराव केशवराव रायजादे हरोलीकर सरकार यांच्या हस्ते दिनांक 27 रोजी पार पडला। या कार्यक्रमाच्या मार्फत भावी पिढीला या गड किल्ल्यांचे महत्त्व पटवून देणे आणि किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन व्हावे या उद्देशाने किल्ल्यांचे पूजन केले जाते। पूजेचे पौरोहित्य बसवराज मठपती यांनी केले। या कार्यक्रमाला सुचिता रमेशराव रायजादे, नलिनी दिलीपराव रायजादे, सतीशराव चिरमोरे किल्लेदार गडकरी पारगड, सौ स्मिता सतीशराव चिरमोरे किल्लेदार गडकरी पारगड आदी शिवप्रेमी उपस्थित होते। व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात 105 रुपयांची वाढ। जागतिक बाजारात इंधनाचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर दरात 105 रुपयांची वाढ केली आहे। 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर आता 2012 रुपयांवर गेले आहेत। दुसरीकडे 5 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे दर देखील 27 रुपयांनी वाढून 569 रुपयांवर गेले आहेत। तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे ठेवले आहेत। जागतिक बाजारातील चढ उतारानुसार दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलेंडर दरात बदल केले जातात। त्यानुसार मंगळवारी व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात वाढ करण्यात आली आहे। ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत 19 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे दर 1907 रुपयांवरून 2012 रुपये इतके झाले आहेत। कोलकाता येथे हेच दर 1987 रुपयांवरून 2095 रुपयांवर तर मुंबईत 1857 रुपयांवरून 1963 रुपयांवर गेले आहेत। विशेष म्हणजे गत महिन्यात 1 फेब्रुवारीला व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात 91.50 रुपयांची कपात करण्यात आली होती। श्री गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दूध उत्पादकांसाठी मेळावा। उसगावमधील श्री गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दूध उत्पादकांचा मेळावा, बोनस वाटप आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे। या स्पर्धेमध्ये विजेत्यांना भव्य बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती दूध केंद्राचे चेअरमन उमेश देसाई यांनी दिली। देसाई म्हणाले, दूध उत्पादकांना योग्य दर देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। आगामी काळात वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत। याचाच एक भाग म्हणून उत्पादकांचा 30 एप्रिल ते 22 मे दरम्यान मेळावा घेणार आहोत। संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांमधून क्रमांक काढून बक्षीस देणार आहोत। दूध उत्पादकांना मार्गदर्शन,
शिबिरेही घेण्यात येणार आहेत। विद्यार्थ्यांना मदत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पूरग्रस्तांना मदत तसेच अन्य उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत। सद्यस्थितीला केंद्राला पुरवठा करणारे दूध उत्पादक तसेच इच्छुक दूध पुरवठादारकांनी संपर्क साधावा असे आवाहन केले। बेळगुंदी येथील खून प्रकरणी एकाला अटक। बेळगुंदी तालुका बेळगाव, गजानन बाळाराम नाईक वय 52 राहणार, शिवाजीनगर रोड बेळगुंदी यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे गतिमान केली आहेत। अज्ञात मारेकरांना अटक करण्यासाठी पोलिसांनी जोरदार तपास चालविला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गजानन रिअल इस्टेटचे काम करत होते। शनिवारी सायंकाळी आपल्या 17 वर्षाच्या मुलाला बसुरतेतील भावाकडे सोडून ते बेळगुंदीला एकटेच निघून गेले। एका व्यक्तीसोबत मीटिंग आहे, त्यामुळे तू इथेच राहा असे त्यांनी मुलाला सांगितले होते। मात्र त्याच रात्री अज्ञाताने त्यांचा गळा चिरून निघरून खून केला। या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी त्याच गावातील एका तरुणाला अटक केली आहे। तसेच संशयितांच्या आईसह आणखीन दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत। गावातील एका महिलेशी केलेला दुसरा विवाह आणि भागीदारातील व्यवसायाच्या पैशांच्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे। रविवारी सकाळी मुलगा घरी परतल्यानंतर वडिलांचा खून झाल्याचे दिसून आले, ही माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी भेट देऊन त्यांनी पाहणी केली। बेनाडी येथील वायुसैनिकाचा अपघाती मृत्यू। बेनाडी तालुका निपाणी येथील वायुसेना जवान प्रकाश रामचंद्र देशिंगे वय 33 यांचा सुट्टी कामावर संपून रुजू होण्यासाठी जाताना अपघाती मृत्यू झाला। सोमवारी दुपारी हा अपघात चित्रदुर्ग नजीक घडला। प्रकाश देशिंगे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बेंगलुरूसह केंद्रीय विद्यालयात झाले। बेंगलुरू येथे BCA शिक्षण पूर्ण करून April 2010 वायुसेनेत भरती झाले होते। बेळगावात त्यांचे प्रशिक्षण झाले होते। नात्यातील विवाह सोहळ्यातील ते 7 दिवसांच्या सुट्टीवर आले होते। सुट्टी संपवून कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी बेंगलोरकडे जात असताना चित्रदुर्ग पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या मल्लापूर येथे अपघात झाला। प्रकाश देशिंगे स्वतः वाहन चालवत होते। समोरच्या ट्रकला जोराची धडक बसल्याने ते जागीच ठार झाले। कारमध्ये असलेले प्रकाश यांची बहीण सुजाता अर्जुन उदगट्टी वय 30, मेहुणे अर्जुन बंडू उदगट्टी वय 32, आरुष वय वर्षे 7 आणि आरव वय वर्षे 1 हे किरकोळ जखमी झाले आहेत। मंगळवारी अंत्यसंस्कारावेळी ज्युनियर फ्लाइंग ऑफिसर राजकुमार बेंगळूर, फ्लाइंग ऑफिसर दिनेश बाबू, कामून सिंग बेळगाव, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे PN पाटील, संजय काडगौडर, शिवानंद सारवाड, यल्लाप्पा करण्णावर, NS संग्रेकर, YG करण्णावर उपस्थित होते। प्रकाश यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण असा परिवार आहे। कुलकर्णी मन्नोळकर तवरे देशपांडे यांना अजिंक्यपद। युनियन जिमखाना आणि अजय बुद्धिबळ अकादमी आयोजित बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रकाश कुलकर्णी, अथर्व मन्नोळकर, अथर्व तवरे, श्रीहरी देशपांडे यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले। यावेळी बक्षीस वितरण समारंभाला युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडकी, सेक्रेटरी प्रसन्ना सुंठणकर, स्पर्धा आयोजक आणि प्रमुख प्रशिक्षक अजय धामणेकर, बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष निलेश भंडारी, सेक्रेटरी गिरीश बाचीकर, उपाध्यक्ष DB राव, संस्थापक सदस्य प्रकाश कुलकर्णी, सदस्य दीपक कदम, शफू गुप्ता खान, प्रिया धामणेकर, आकाश माडीवाळर, प्रवीण सलगर यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या आणि 3rd क्रमांकाच्या बुद्धिबळ पट्टूंना आकर्षक चषक, सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। या स्पर्धेत 176 बुद्धिबळ पट्टूंनी भाग घेतला होता। पोद्दार स्कूल मध्ये क्रीडा महोत्सव। पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये रविवार दिनांक 27 रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव झाला। सरदार्स पदवीपूर्व कॉलेजचे प्राचार्य YM पाटील आणि व्यावसायिक कर विभागाचे सहाय्यक आयुक्त मल्लिकार्जुन कोप्पल प्रमुख पाहुणे होते। प्राचार्य ईश्वर पाटील, राजू हुलमनी, व्यवस्थापक अरुण जाधव, उपप्राचार्य संजीवनी देशपांडे, मुख्याध्यापिका अनुराधा चव्हाण व्यासपीठावर होते। खेळाडूंनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली। यावेळी सचिन राजगोळकर, जॉर्ज मेनजी, गीता कडोलकर, रीटा पट्टण, शीतल बसुरतेकर यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। स्पोर्ट्स ऑनचे गजानन जैनोजी हे BPL चे 5वे संघ मालक।
मोहन मोरे पुरस्कृत मोहन मोरे बेळगाव प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेत स्पोर्ट्स ऑनचे मालक गजानन जैनोजी हे पाचवे संघ मालक ठरले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या बेळगाव प्रीमियर लीग स्पर्धेत गजानन जैनोजी यांचा संघ स्पोर्ट्स ऑन या नावाने मैदानात उतरणार आहे. गजानन जैनोजी हे एक युवा उद्योगपती असून अल्पावधीतच त्यांनी विविध उद्योगमध्ये यश मिळविले आहे. गजानन हे सध्या स्पोर्ट्स ऑन या नावाने यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून विविध सामने लोकांपर्यंत लाईव्ह पोहोचवतात. तसेच जैनोजी इंजिनिअरिंगचे ते मालक आहेत. युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन गजानन जैनोजी यांचे स्वागत केले. यावेळी नगरसेवक रमेश मौलागोळ, रोहित देसाई आणि चेतन बैलूर आदी मान्यवर उपस्थित होते. BPLचा थरार कोरोनामुळे 2 वर्षाच्या अंतरानंतर पुन्हा पाहावयास मिळणार आहे. सुपर एक्सप्रेसचे विठ्ठल गवस ठरले BPLचे 6वे संघ मालक. युनियन जिमखाना आयोजित मोहन मोरे पुरस्कृत मोहन मोरे बेळगाव प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेत सुपर एक्सप्रेस रोडवेजचे मालक विठ्ठल गवस हे 6वे संघ मालक ठरले आहेत. विठ्ठल गवस हे याआधी झालेल्या 2 BPL मध्ये सुद्धा संघ मालक होते. सुपर एक्सप्रेस रोडवेजचे मालक असलेल्या विठ्ठल गवस यांना क्रिकेटमध्ये खूपच रुची असून वेळोवेळी त्यांनी क्रिकेट स्पर्धांना पुरस्कृत केले आहे. गवस यांचा संघ बेळगाव प्रीमियर लीगच्या या आवृत्तीत सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना या नावाने मैदानावर उतरणार आहे. विठ्ठल गवस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडकी यांनी केले. यावेळी जिमखाना सचिव प्रसन्न सुंठणकर तसेच जिमखाना संचालक सुहास कुलकर्णी, संजय चव्हाण आणि संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. BPLच्या या आवृत्तीत 8 संघांनी सहभाग घेतला असून स्पर्धेत 32 सामने होणार आहेत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.